नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आहे गुरुपुष्य अमृत योग आणि स्वामी महाराजांना मला अभिषेक पण घालायचा होता. तर म्हटलं स्वामी महाराजांची मी घरामध्ये स्थापना केली त्यावेळेस मी व्हिडिओ नव्हता दाखवला, तर आज स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे. त्यानिमित्ताने म्हटलं तुम्हाला मी सांगते, दाखवते की स्वामी महाराजांची आपण आपल्या घरामध्ये स्थापना कशी करावी, अभिषेक कसा घालायचा, नित्यसेवा कशी करायची, काय सेवा करायची आहे, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, माझी रोजची पूजा झालेली आहे. तर देवांना आंघोळ वगैरे घालून त्यांना स्थान देऊन रोजची पूजा करून घेतली मी. आणि आज गुरुपुष्य अमृत योग आहे, तर उंबरठ्याला हळदीचं लेपन, सडा, रांगोळी सगळं करून घेतलं मी. व्हिडिओमध्ये नाही दाखवलं कारण मी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये मी एकादशीला गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुवारी शुक्रवारी काय करावं काय नाही करावं हे सगळं दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं कारण सारखंच तेच दाखवायला बरं नाही वाटत. तर स्वामी महाराजांना मी अभिषेक घालण्यासाठी तर साहित्य काय काय घेतले ते दाखवते. पाणी घेतलं आहे, पंचामृत घेतलं आहे आणि केशर चंदनयुक्त अभिषेक घालण्यासाठी इथं मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आणि स्वामींना लावण्यासाठी सुगंधित अष्टिगंध असा ओला करून घेतला आहे मी. आणि आरती करण्यासाठी फुलवात घेतली तुपाची, गावरान तुपाची. त्यानंतर थोडेसे तांदूळ घेतलेत, खडी साखर घेतली आणि स्वामींना घालण्यासाठी मस्त असे कपडे घेतलेत मी आणि मुकुट पण आहे आणि फ्रेश फुलं घेतलेत. तर रोजची देवपूजा केली मी, त्यावेळेस सगळ्या देवांना आंघोळ घालून त्यांना स्थान दिलं, पण स्वामी महाराजांना मी आंघोळ नव्हती घातली कारण त्यांना मला अभिषेक घालायचा त्यामुळे. तर स्वामी महाराजांची मूर्ती तुम्ही घ्यायला गेले ना अशी मस्त भरीव घ्यायची आणि नागडोळे व्यवस्थित आहेत की नाही हे पाहूनसुद्धा घ्यायचं असतं. तर स्वामी महाराजांना घालण्यासाठी रुद्राक्षाची माळ पण मी छोटीशी अशी आणलेली आहे, ती पण घेतली. आणि अत्तर आहे तर अत्तर पण घेते. तर आपण स्वामी महाराजांना हिना अत्तर पण लावायची असते. आता आपण जेव्हा नवीन मूर्तीची आपल्या घरामध्ये स्थापना करत असतो त्यावेळेस आपण काय करायचं, हातामध्ये तांदळाचे दोन दाणे घ्यायचे, एक पळीभर पाणी घ्यायचं आणि असं म्हणायचं, आज गुरुवार रोजी मी आपल्या संपूर्ण नावाचा उल्लेख करायचा आहे इथे. तर यालाच संकल्प असं म्हणतात. आपल्या या घरात स्वामी आपली प्रतिष्ठापना करत आहे, या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा. कुलदेवी, कुलदेवत तथा पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घ्या. तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाची सांसारिक, कौटुंबिक, आर्थिक, परमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा. तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या. आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे, ती सेवा आपण स्वीकारा. असं म्हणून आपल्या हातामध्ये जे आपण पाणी घेतलं होतं दोन तांदळाच्या दाण्यासोबत, ते आपण तांबणामध्ये सोडायचं आहे आणि अभिषेक घालायचा आहे. आता अभिषेक घालताना नेहमी लक्षात ठेवायचं, कुठल्याही देवांना तुम्ही अभिषेक घाला, पहिलं पाण्याने घालायचा असतो, त्यानंतर तुम्ही पंचामृताने घाला, दुधाने घाला, पण पहिलं पाच पळ्या का होईना पाणी आपण नक्की घालावं. तर पाण्याने अभिषेक घातला मी, त्यानंतर इथे मी दुधाने अभिषेक घालतीये. तुम्ही जर स्वामींच्या मूर्तीची स्थापना करत असाल तर त्यावेळेस तुम्ही पंचामृतानेच त्यांना अभिषेक घालायचा. तर आज गुरुपुष्य अमृत योग पण आहे आणि गुरुवार पण आहे, तर मी तर दुधानेच घालतीये कारण दही माझ्याकडे नव्हतं. आणि दुधाने अभिषेक घातल्यानंतर पुन्हा आपण पाण्याने अभिषेक घालायचा आणि त्यानंतर पुन्हा केशरयुक्त चंदनाने मी इथं अभिषेक घालतीये. तर आपण देवांचं जिथं साहित्य घेतो ना तिथं आपल्याला केशरयुक्त चंदन मिळतं किंवा अष्टिगंध पण खूप असा सुगंधित मिळतो. आणि आता इथं पुन्हा मी स्वामींना पाण्याने अभिषेक घालतीये. स्वामींना आपण अत्तरसुद्धा लावायची असते, तर आपण देवांसाठी हिना अत्तर नेहमी एक बॉटल आणून ठेवली तर आपल्याला खूप दिवस जाते, ते आपण स्वामींना, बाळकृष्णांना हमेशा लावायची. पूजेचं साहित्य जिथं मिळतं ना तिथं आपल्याला मिळून जातं ते. तर स्वामींना पुन्हा एकदम मस्त अशी आंघोळ घालून घ्यायची. आपण पंचामृताने, दुधाने अभिषेक घातलेला असतो ना, तर व्यवस्थित असं मूर्तीला आपण पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं. आणि आपण स्वामींना अभिषेक घालताना हमेशा तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि अभिषेक घालायचा. अभिषेक झाल्यानंतर आपण पुन्हा तांबण धुवून घेतला, त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात आणि स्वामींना स्थान दिले त्याच्यामध्ये. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, सेवा करायची आहे स्वामींची. तर ही अशी प्लेट नाही घ्यायची, उथळ नाही घ्यायची, जे मी तांबण घेतलेलं आहे ते घ्यायचं. म्हणजे आपल्याला जी सेवा करायची आहे ती सेवा होईपर्यंत पाणी तांबण्याच्या वरती येणार नाही, त्यामुळे असं खोलगट घ्यायचं. तर अभिषेक घालताना कधी आपण पाच पळ्या
पाण्याच्या घालायच्या असतात। तर तुम्हाला मी दाखवते, फक्त 5 पाळ्या आपण पाण्याच्या घालायच्या आणि मग अभिषेकाला सुरुवात करायची असते। तर स्वामींची सेवा करायला लागल्यानंतर आपण सगळ्यात आधी स्वामी स्तवन म्हणायचं असतं। तर आपल्याला सगळी सेवा करूपर्यंत अभिषेक घालत राहायचा आहे। तर आपण पळीने पाणी घालत राहिलो आणि आपण वाचत राहिलो तर आपलं लक्ष व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे आपण अशी गळती आणून ठेवायची। ही गळती आपल्याला महादेवांचा रुद्राभिषेक करताना सुद्धा लागत असते, त्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक घालताना सुद्धा ही गळती लागत असते, किंवा कुठल्याही देवांची तुम्ही अभिषेक घाला त्यावेळेस आपल्याला ही गळती लागतेच। त्यामुळं आपण ही गळती घरामध्ये आणून ठेवायची। गळतीने काय होतं, निरंतर असं पाणी टिपकत राहतं आणि आपल्याला जी सेवा करायची आहे, वाचन करायचं आहे, ते व्यवस्थित आपल्याकडून झालं जातं। तर आपल्याकडे नित्यसेवेचं स्तोत्र व मंत्र हे पुस्तक असलंच पाहिजे। याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या देवांचे स्तोत्र मंत्र, कोणत्या देवाची कोणती सेवा करायची आहे हे सगळं असतं। तर हे आपल्याकडे असलंच पाहिजे। आता स्वामी स्तवन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ करायची आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा, पुरुष सुक्त 16 वेळा, स्त्री सुक्त 16 वेळा, स्त्री सुक्त आणि पुरुष सुक्त साखळी पद्धतीने म्हणावे। 21 लोकी पवन सुक्त म्हणावं। सिद्धमंगल स्तोत्र असेल तर तुम्ही 11 वेळा म्हणावं आणि सिद्धमंगल स्तोत्र तुम्ही हे अभिषेक घालायच्या वेळेसच म्हणायचं आहे, म्हणजे अभिषेक घालायच्या आधी म्हणू शकता तुम्ही। जसं की आपण कुठल्याही देवांची पूजा करायच्या आधी आपण गणपती बाप्पापासून सुरुवात करत असतो, त्यामुळे आपण सिद्धमंगल स्तोत्र 11 वेळा म्हणावं। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे, ज्यांना गुरुवार अभिषेक करायचे असतील त्यांनी एक एक वेळा जरी पठण केलं हे तरी पण चालेल, आणि शक्यतो आपण स्वामींची आपल्या घरामध्ये स्थापना ही गुरुवारीच करावी। तर जे मी वाचन केलं ते मी तुम्हाला नाही दाखवलं, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय, ऑलरेडी मोठा झालाच आहे। तर सगळं मी वाचन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तामण आपलं थोडं कमी भरलंच आहे। तर असं खोलगट तामण घेतलं ना, आपली जेवढी सेवा आहे वाचन करायचं आहे तोपर्यंत तामण भरतं किंवा वरती जात नाही पाणी, त्यामुळे असं खोलगटच घ्यायचं शक्यतो। आता स्वामींना अभिषेक झाल्यानंतर, आपलं वाचन झाल्यानंतर आपण स्वामींना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि स्वामींना आपलं जे मंदिर असतं, मंदिरात आपल्या 2 पायऱ्या असतात, 3 असतात, 5 असतात, तर सगळ्यात वरच्या पायरीवरती आपल्याला स्थान द्यायचं आहे स्वामींना। तर मी तुम्हाला एका पाटावरती इथं पूजा करून दाखवते। स्वामींना सगळ्यात वरच्या पायरीवर का स्थान द्यायचं असतं, कारण ते ब्रह्मांड नायक आहेत, तर त्यांना सगळ्या वरच्या पायरीवर स्थान द्यायचं असतं। तर स्वामींना मी थोडंसं पाटावरती तांदूळ ठेवले, त्यावरती स्वामींना स्थान दिलं आणि फुलांनी असं मस्त सजून घ्यायचं। मी स्वामींना आसन नाही आणलेलं, कारण माझ्या ज्या पायऱ्या आहेत ना देवांच्या, त्या पायऱ्या थोड्याशा अशा आखूडच आहेत, त्यामुळं आसन त्यावरती व्यवस्थित मावत नाही, त्यामुळं मी आसन नाही आणलेलं, असंच त्यांना स्थान देत असते। तर ही नात तर आपण आणून ठेवायची अशी आणि स्वामींना लावायची। ही नात तर स्वामींना खूप आवडते। आणि अत्तर लावून झाल्यानंतर स्वामींना केशरयुक्त चंदनाचा टीका लावायचा आणि छान असे वस्त्र घालायचे। तर आजकाल खूप छान छान वस्त्र मिळतात स्वामींसाठी, मुकुट मिळतो, असं देवांना जितकं आपल्याला सजवता येईल तितकं सजवायचं, खूप छान वाटतं, देवांनाही आवडतं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं। आता पहा, स्वामींना मी वस्त्र घालून घेतले आणि रुद्राक्षाची अशी माळ आणलेली आहे, तर छोटी अशी मस्त मिळते, ती रुद्राक्षाची माळ घालून घेतली आणि मुकुट पण मिळालेला आहे या वस्त्रांच्या वरती, तर मुकुट पण घालते। तुम्ही बघू शकता आपले स्वामी किती छान दिसत आहेत। तर असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे वस्त्र मिळतात स्वामींना। तर हे पहा, पिवळे वस्त्र अजूनच उठून दिसतात स्वामींच्या वरती, तर ते पहिले घातले होते मी स्वामींना, ते काढलेत आता आणि हे वेगळे घातले पुन्हा। आणि स्वामींना धूपदीप दाखवायचं। आता मूर्ती आपण जागेवर ठेवून मूर्तीवर उजव्या हाताने मधील 3 बोटे ठेवून सुप्रतिष्ठी मस्तू असे म्हणावे। आता स्वामींना अष्टगंध लावताना काय म्हणायचं ते पण सांगते। तर मी सगळं वरती दिलेलं आहे त्याप्रमाणेच मी करायचं आहे। श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम। तर मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही म्हणायचं आहे आणि सर्व काही तुम्ही सेवा करायची आहे स्वामी महाराजांची, कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे मी म्हणून नाही दाखवते। आणि स्वामींची आरती करताना शुद्ध गाईच्या तुपातला दिवा घ्यायचा, म्हणजे फुलवातीने आरती करायची
आरती कशी करायची, स्वामींच्या समोर अर्धचंद्र जसा असतो त्याप्रमाणे आपण तीन वेळा असं पोवळायचं असतं स्वामींना, आणि अशी आरती करायची. आणि नैवेद्य तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कोणताही ठेवू शकता. देव म्हणत नाही तुम्ही मला पंचपक्वानाचाच नैवेद्य दाखवा म्हणून, असं काही नाही. जो तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही नैवेद्य स्वामींना दाखवा, पण नैवेद्य नक्की दाखवायचा असतो भरीव गोलाकार. आणि स्वामींना नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचा, तुळशीपत्र ठेवायचं नैवेद्यावरती आणि तीन वेळा पाणी ववळायचं त्यावरतून. आणि आपण स्वामींची मूर्ती घरामध्ये स्थापन करत असतो, पण आपल्याला याचं पण काळजी घ्यायची असते की आपण स्वामींची सेवा आपल्याकडून रोज झालीच पाहिजे. तर मी स्क्रीनवर दिल्याप्रमाणे आपल्याकडून श्री स्वामी स्तवन, श्री स्वामी समर्थ 11 वेळा आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय हे आपल्याकडून नित्यनियमाने झालेच पाहिजे. तर ही नित्य सेवा आपल्याकडून आपल्या घरामध्ये रोज झालीच पाहिजे, याचे आपल्या घराला परिवाराला सगळ्यांनाच फायदे होतात. आपल्या घरामध्ये आपण ही नित्य सेवा केली ना आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटीचं कुंपण तयार होतं आणि आपल्या परिवाराचं रक्षण करत असतं. त्यामुळे आपण ही स्वामींची नित्यसेवा आपण रोज आपल्या घरामध्ये करायलाच पाहिजे. तर मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे स्वामी महाराजांची आपल्या घरामध्ये स्थापना कशी करायची आणि त्यांची नित्यसेवा कशी करायची. माझ्या मित्रमैत्रिणी आणि ताईंला समजलंच असेल अशी अपेक्षा करते. आणि आपण स्वामी महाराजांना रोज मुजरा घालायचा आहे हे पा. असा पूजेला बसण्याआधी आपण खाली आसन घ्यायचं, स्वतःला कुंकवचा टीका लावून घ्यायचा आणि मगच पूजेला बसायचं असतं. तर मंडळी, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि माझ्या ताईंनो मला एक कमेंट नक्की करत जा, किंवा तो श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी पण चालेल, पण कमेंट नक्की करत जा, कारण तुमच्या एका लाईकनी आणि एका कमेंटनी मला मोटिवेशन मिळतं अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. पूजेमध्ये काही चुकलं असेल तर ते माझं आणि जे बरोबर असेल तर ते स्वामींचं. चला तर व्हिडिओ इथंच एंड करते. आता ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.